बातमी जरांगे विरुद्ध भुजबळवादाची. मातोरीतील दगडफेकीच्या घटनेवरून जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय. भुजबळांना दंगली घडवायचा नाद लागलाय, तसंच त्यांनीच दगडफेक करण्यास सांगितलं असेल अशी शंकाही जरांगेंनी उपस्थित केली आहे. तर ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर तातडीनं पोलिसांनी कारवाई करावी अशी रोखठोक भूमिका भुजबळांनी घेतली आहे. छगन भुजबळ बघा नादच लागल्या नाही, दंगली घडून आणायचं त्याचा ती स्वभावच आहे. पहिल्यापासून शांतता राज्यात राहू द्यायची. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांनीच सांगितलं असं, आपल्या गाड्या फोडा, दगड हाना, गाड्या फोडा, मी बरोबर करतो. जाती तिकडे राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घडवायची, त्याचं स्वप्नही गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं. आणि अचानक रात्री जे आहे ते जात असताना त्यांच्यावर हल्ला केला, दगडफेक केली, गाड्या तोडल्या. पोलिसांना माझं सांगणं आहे की परत एकदा बीड सारख्या परिस्थितीत तुम्ही सगळीकडे निर्माण करू नका. आणि नाहीतर हे सगळं राज्य जे आहे ना, त्या सगळ्या अशा गोष्टी सुरू झाल्या तर कुणालाही हे जे आवडता येणार नाही. आणि म्हणून कडक कारवाई करा, जे दोषी असतील त्यांना कडक सजा करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.